नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे? उम्मीद मजेत असाल। तर आपण आज बनवणार आहे गावरान वांग्याची भाजी। आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा शेतातून ताजी ताजी तोडून आणलेली वांग्याची भाजी। तर आज आम्ही बनवणार आहे गावरान वांग्याची भाजी। तो चला कसं बनवणार आहे आपण गावरान वांग्याची भाजी बघूया। सगळ्यात आधी आपण वांगे कापायचं, मग चांगलं धुवायचं, चांगले पाण्याने धुवायचं वांग्याला। आणि हे गावावरून आलेले टमाटर बघा, शेतातून तोडून आलेले टमाटर बघा, बघू शकता आपण। टमाटर, लसूण आणि कांदा। आता गॅस चालू केलेला आहे आपण, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कढाईमध्ये। तर आता लसूण टाकूया आपण, तेल गरम झालेलं आहे, बघू शकता आपण। आता लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये, तेल तापलं आहे चांगलाच, लसूण भाजला गेला चांगलाच। आता कांदा टाकूया आपण तेलमध्ये, कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगलाच भाजलेला आहे। आता टमाटर टाकूया गावाकडचे, याला पण चांगलंच भाजूया, बघू शकता आपण। चांगलंच वांगे आता धुतले बघा, एकदम हिरव हिरव गावाकडचं बैगन आहे, वांगे आहे सॉरी, बघा बघू शकता आपण। आता टाकणार बघा, आता कढईमध्ये टाकणार आहोत पण वांग्या। टाकलेलं आहे बघू शकता आपण। आपण हळद टाकूया वांग्यामध्ये, अर्धा चमच हळद टाकूया आणि अर्धा चमच मीठ टाकूया। जसं तुमचा प्रमाण तसं तुम्ही टाकू शकता मीठ। आता आमचा घरचा मसाला टाकूया बघा, हे घरचा आमचा मसाला, त्याच्यामध्ये टाकूया आता। तीन अडीच चम्मच टाकलेला आहे आम्ही आमचा घरचा मसाला, अडीच चम्मच, बघू शकता आपण। तर चांगलं सालून घेऊया आपण, आता चांगलं सालून घेऊया मस्तपैकी एकदम। बघू शकता आपण, आता थोडा वेळ शिजवायचं ठेवूया, एकदम मस्त झालं आहे बघा। आता शिजवायचं बाकी आहे, किती मिनटंपर्यंत शिजणार ते मम्मी बैगन? दहा मिनटं शिजवायचं आपल्याला बैगन, वांग्या सॉरी, सारखं बैगन निघते मला तोंडातून, वांग्या शिजवायचं आहे। 10 मिनटं तर तरी शिजवायचं आपल्याला वांग्या, बारीक गॅस करून भाजायचं आहे चांगला, पाणी न टाकता आपल्याला करायचं आहे चांगलंच। बघा हलून घेऊया, पाण्याची गरज नाही आता, तर पाणी सुटलं आहे बघू शकता आपण। मिठाचं आणि टमाटरचं पाणी सुटलं आहे बघू शकता, किती चांगलं दिसतात बघा, एकदम टेस्टी। तेल पण चांगलं सुटलं आहे बघा। आता आपण ठेवूया स्लो गॅसवर 10 मिनटंसाठी। तो वांग्याची भाजी आता शिजली आहे बघू शकता आपण, किती चांगली दिसते वांग्याची भाजी, टेस्टी बघा। तर आता जेवायला बसणार आहे मी सगळे, प्लेटमध्ये गरम गरम काढून घेऊया एकदम मस्तपैकी बघा। बघू शकता आपण सोबत डाळ, मी भात शिजवलेला आहे, भात गरम गरम भात आहे,
काढूया आता भात. तर आता काढून घेतलेलं आहे बघा, आता काढून घेतलेलं आहे वांग्याची भाजी आणि डाळ आणि भात. आता जेवायला बसूया आपण. चला तर आपण बसलो आता जेवायला. बघा डाळ घेऊया थोडीशी, टेस्ट करूया वांग्याची भाजी. वांगी भाजी टेस्ट करूया. सुपर्ब झाली वांग्याची भाजी, एकदम सुपर्ब झाली, खूप चांगली झाली, एकदम बरोबर आहे, तिखट तिखट झाली, एकदम चांगली झाली आहे. तुम्ही पण या जेवायला, एकदम मस्त झाली आहे. बघा शकता आपण, एकदम मस्त झाली आहे वांग्याची भाजी. शिजली पण आहे बराबर, बघा बघू शकता आपण. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की वांगी भाजी कशी चांगली लागली आहे तुम्हाला. तर व्हिडिओ लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. सबस्क्राईब करा, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.